हॅलो, नमस्कार. मी धनश्री तुमचं हाऊस क्वीनमध्ये खूप सारं स्वागत करते. आजचा दिवस बेस्ट जाऊ दे. आज आहे शुक्रवार ना रे? तर मग वाजलेले आहेत 8 आणि 9:15 माझी बस आहे वाकडशानी मंदिरहून. आणि काल पण आम्हाला लेट झाला, 9:30 वाजले यायला. त्यानंतर जेवण करून झोपलो, त्या आम्ही लवकर उठून आता निघायचं आहे म्हणून बाकी कुठं काही फिरत बसलेलोच नाही आहे. मूव्ही तेवढं बघून आलोत आणि काका आमचं काम करायला लागलाय. काकीनी नाश्ता केलाय, आता नाश्ता दिला, मी नाश्ता खाल्लाय आणि आता निघणार आहे. ते सुरू आहे, पोहे खाल्लेले आहेत आम्ही. करून घ्या करून घ्या. थँक्यू सो मच काकी. वयाने लहान, वयाने लहान, नात्याने मान. तुम्हीच आहे आता मुंबईला सर. हो नक्की. काकींच्या किचनकडचा व्ह्यू बघा किती मस्त वाटतो. चला मुंबईला येऊन पोहोचलेली आहे आणि मी तर ट्रॅव्हल्समधून येत होते आणि लक्षात नाही आलं की बोर्डिंग पॉईंटमधला जो ड्रॉपिंग पॉईंट होता तो मी एकीकडून पुढे गेले, लक्षातच नाही आलं माझं. मग पुढे उतरले तिथून, परत रिक्षात घरी चालले. पाऊस पडायला लागले, आता घरी जाऊन मग ते इथून इथून तुझं डोकं दुखायला स्टार्ट झालं. काय ह राहणार होतो मी खरं आणि म्हटलं कशाला तिकडं. होय आता परत जाणार मी. जातो की आता राहिलास की तू? नको काढे. ए चल कपडे घे, मी इथे थेरपीला जायला लागलोय रे. चल तू फ्रेश हो, मी जाऊन येतो, मला वेळ झालाय. हा ठीक आहे, हात पाय धू स्वच्छ. मग साहेब कशी होती 2 दिवस? मस्त निवांत मजेशीर विदाउट बायको का? मजा काय करणार, उलट तू तिकडे मजा करायला होतीस ना. लाईक नाही तुम्ही पण कराल होता की ताई वगैरे आल्या होत्या. आरू काय मजा, काय मजा केली सर? तर ते तुला काय विचारायचं होतं, माझी एक फ्रेंड आहे रे, तिला तसे लाल लाल असे उठतात ना ते काय ते स्पॉट सारखे असे इथून 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 स्पॉट म्हणजे पिंपल्स असतात ना. हा ते मोठे मोठे असतात बघ, ते असं तुझं पूर्ण चेहरा असं एकदम लाल 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 असं झालंय सगळं. तिने दाखवले ते कसले डॉक्टर म्हणतात ते डर्माटोलॉजिस्ट, हा त्याला दाखवलंय. पण ते काय ते काय व्हायला लागलं माझं, तिचं ट्रीटमेंट घेतली ना, औषधं वगैरे खाल्ली तेवढ्या पुरतं कमी होत आहे आणि परत होत तसं ते व्हायला लागलं. मग ते काय म्हणजे तू मध्ये काहीतरी एक दाखवलेलीस मला, कुठेतरी आठवते असं कुठलं तरी सिरम न्यूडच एक दाखवलं. हा काय जरा सांग ना, म्हणजे तिला सांगता येईल मला, म्हणजे मला सांगायची गरज नाही तिला, तू तुझी व्हिडिओ सांगेल, व्हिडिओ बघून आहे. आजीबाईच्या पटव्यात ना काहीतरी काय, आजीबाईच्या पटवत ना लास्ट टाइमला न्यूडच सांगितलेलं अँटी ऍक्ने सिरम एक आहे ते सांगितलं, त्याचा मला रिव्ह्यू पण खूप चांगला आलेला, म्हणजे खूप जणांनी ते ट्राय केलेलं. ते आहे न्यूड रॅपिड क्लिअरन्स ऍक्ने ट्रीटमेंट सिरम. हे ऍक्च्युअल मध्ये लास्ट टाइमला मी दाखवलं होते, माझ्याकडे तसंच आहे ते. माझ्या ही आपली एक मैत्रीण आहे ना, तिला द्यायचं म्हणून ठेवलेलं होतं, तुम्ही विचारलं म्हणून. हे सेम असं आहे, अशी बॉटल आहे. ह्यामध्ये सॅलिसायक्लिक ऍसिड एक इन्ग्रेडियंट्स आहे, जो की इन्ग्रेडियंट्स मोस्ट ऑफ द ऍक्ने ट्रीटमेंटसाठी जे प्रोडक्ट्स असतात ना त्याच्यामध्ये वापरतात. आणि रेडनेस किंवा स्वेलिंग असेल तर तेही कमी होतं. त्यानंतर अमेरिकन अकॅडमी ऑफ डर्मोटॉलॉजीनी सुद्धा हे सिद्ध केलेलं आहे की ज्या प्रोडक्ट्समध्ये सॅलिसायक्लिक ऍसिड असतं तर ते स्किन म्हणजे ऍक्ने ट्रीटमेंटसाठी ते उपयुक्त ठरतं, म्हणजे रेड स्पॉटसुद्धा कमी होतं. त्यानंतर याच्यामध्ये बकुच्युअल हा एक इन्ग्रेडियंट्स जो नेचर्स रेटिनॉल म्हणून काम करतो, जे अँटी इन्फ्लेमेटरी आणि अँटी बॅक्टेरियल प्रॉपर्टीजमुळे ऍक्ने रिड्यूस करायला, म्हणजे त्याचे स्पॉटसुद्धा रिड्यूस करायला मदत करतो. ह्याच्यामध्ये असलेल्या सिरममध्ये हा असलेला तो जो यामध्ये असलेला बेसिक घटक नियासिनामाइड, जो की फॉर्म आहे B3 म्हणजे आपलं स्किनचं डिस्कलरेशन. त्यानंतर ऍक्ने क्युअर करायला, म्हणजे ऍक्ने आल्यानंतर आपल्याला रेडनेस होतो तर ते रेडनेस रिमूव्ह करून क्युअर करायला फास्ट रिकव्हरीसाठी खूप उपयुक्त आहे. तर हे सगळे घटक याच्यामध्ये ह्या सिरममध्ये. म्हणजे ते फेसवॉश केल्यानंतर 1 ते 2 ड्रॉप्स, कारण कॉन्सन्ट्रेटेड असतं हे, त्यामुळे जास्त वापरू नये आपण. 1 ते 2 ड्रॉप्स घेऊन चेहऱ्यावरती लावून झोपायचं आहे. चांगला रिझल्ट आहे याचा, कारण लास्ट टू लास्ट मंथमध्ये मी दाखवलं होतं आणि 7-8 जणींनी मला चांगला रिस्पॉन्स दाखवला होता की असं असं आम्हाला उपयोग झालेला आहे म्हणून. आणि हे प्रोडक्ट्स तुम्हाला कुठून मिळाले तरीही घेऊ शकता, नाहीतर मग न्यूडच्या ऑफिशियल जी साईट आहे www.nude.co.in किंवा अमेझॉन आणि फ्लिपकार्टवरती सुद्धा अवेलेबल आहे. हवं तर मी डिस्क्रिप्शनमध्ये देते लिंक, जर माझ्याकडे असतील तर त्यावेळेचे चेकआउट नक्की करू शकता. आणि ही बॉटल तुम्ही घेऊन जा, तुमच्या मैत्रिणीला माझ्याकडून गिफ्ट द्या.
भगवान सबका भला करे पहिली सुरुवात मेरे से करे। एका विषयावरती बोलायचं, कारण एक चार दिवसापूर्वी मी त्याच्यावरती एक शॉर्ट व्हिडिओ बनवला होता, त्यानंतर माझी एक सबस्क्रायबर तिनं बोलली होती की ह्या विषयावरती तू बोलशील अशी आशा आहे, आणि ॲक्च्युअलमध्ये एक व्हिडिओ बनवला होता आणि त्यानंतर ही घटना समजली। मी मोस्टली मी न्यूज बघत नाही, कारण न्यूज बघितलं की निगेटिव्ह वाटतं मला, आणि नंतर ती न्यूज कळाली की पुणे जिल्ह्यात मावळ तालुक्यामध्ये 7 वर्षाचं मुलीचं अपहरण करून रेप करून त्यानंतर त्याची हत्या करण्यात आली, आणि हत्या करणारासुद्धा ओळखीचाच होता। मग मी ती बातमी वाचल्यानंतर असं ना एक डोक्यात असं हे घुमायला लागली की अजूनही मुली म्हणजे जवळच्या व्यक्तीकडून सुद्धा सुरक्षित नाही आहेत। जवळच्याच व्यक्तीकडून सुरक्षित नसतात ते आपण त्यांना शिकवतो ना की बाहेर गेल्यानंतर ह्या व्यक्तीशी बोलू नकोस, त्याच्यापेक्षा घरातल्या व्यक्ती म्हणजे आपण जास्त विश्वास ज्या व्यक्तींवरती ठेवतो ना तेच लोक विश्वासघात करतात असं मला वाटतं। मी नेहमी म्हणते ना की मला मुलगी घ्यावी किंवा मला मुलगी अडॉप्ट करायचं आहे, सगळेजण म्हणतो की मुलगी ह्या कारणांसाठी नको त्या कारणांसाठी नको, तिला कोण संरक्षण करणार, तिला कोण हे करणार, पण मुलं सुद्धा संरक्षित नाही आहेत, लहान मुलं सुद्धा ती पण नाही आहेत। मुलगा असू देत मुलगी असू देत त्यांना बेसिक जे हे असतात ना स्वतःच्या संरक्षणासाठी टूल्स असतात, बेसिक टच, बॅड टच, गुड टच ह्या गोष्टी, प्लस कोणी असू देत त्यांचा विश्वासात घेणं पण गरजेचं आहे मुलांना, की आपण मुलं सांगितलं शक्यतो। मला तरी असं वाटतं की आई वडिलांनी ठीक आहे काही काही जणांना असतं की पर्यायच नाही, पण शक्यतो जर तुमच्याकडे म्हणजे असं असेल की तुम्ही ऍडजस्ट करत असाल तर नका टाकू कोणावरती विश्वास, कारण आई वडिलांशिवाय कोण चांगलं हे नाही। आणि दुसरी गोष्ट अशी की आपण बॅड टच गुड टच शिकवतो तर ते तर आहेच, पण मुलांच्या बाबतीत असं काही घडलं आणि ती आपल्याला सांगायला आली तर इग्नोर करतात काही काही, म्हणजे हा छोटा आहे काय सांगतोय किंवा असंही करतात, तर तसं न करतात एकदा जर आपण इग्नोर केलं ना तर कंटिन्युअसली तो कधी सांगणारच नाही आपल्याला की असं झालंय, म्हणजे अविश्वास। मुलांना विश्वासात घेऊन त्यांच्याशी बोलणं, त्यांच्याशी खेळीमेळीचं वातावरण ठेवणं, नेहमीच आपण आई वडील असल्यासारखं दाखवत काय म्हणजे, कधीतरी मित्रासारखं पण बोला, कधीतरी मैत्रिणीसारखं पण बोला, ते सांगते अशा गोष्टी घडण्यापासून वाचवायचं म्हटल्यानंतर बेसिक कराटे जुडो ह्या गोष्टींचं ज्ञान दिलंच पाहिजे पोरांना, म्हणजे वेळेप्रसंगी ते हे करू शकतात, संरक्षण करता आलं पाहिजे कोणी असू देत, म्हणजे अगदी कारण त्यामध्ये ह्युमिलिएशन किंवा हे असं जे आहे ना हे प्रत्येकीच्या बाबतीतच घडतं। आणि मला माहिती की बघणारा जो माझा ऑडियन्स आहे ना लेडीज, जर तो 80% असेल 100% मधल्या 80-90% लेडीज सोबतही घडलेलंच आहे, माझ्यासोबत सुद्धा घडलेलं आहे। आपण लहान वयात आपल्याला 5-6 वर्षांचे 7 वर्षांचे 8 वर्षांचे आपल्याला समजतच नाही की कोण काय करतंय आपल्या बरोबर किंवा कोण काय, आणि जवळच्या दूरच्या व्यक्ती सोडा आपण जवळच्या व्यक्तीकडूनच ह्या गोष्टी घडतात। मी अनुभवलेलं आहे, मी आता सांगेन मी अनुभवलेली आहे अशी एक गोष्ट, पण मी तेव्हापासून म्हणजे जेव्हा आम्हाला समजलं की ह्या गोष्टी अशा असतात तेव्हापासून मी त्या व्यक्तीपासून फार लांब राहिले, म्हणजे मी बघितलं तरी मला किळस होतो, त्या व्यक्तीला ते माहितीही नसेल म्हणजे आठवणही नसेल, पण लहान वयात माझं कसं मेमरी जर ते फोटोग्राफिक मेमरीमध्ये मी एक एक गोष्टी अशा लक्षात ठेवते ना त्या म्हणजे आयुष्यभर विसरू शकत नाही आपण, हे होतं तर तेव्हा ना आपल्याला कळलं पाहिजे की आपण आपल्या आई वडिलांना पटकन जाऊन सांगावं की हे असं झालंय, म्हणजे आई वडिलांना सुद्धा विश्वास ठेवतो लहान मूल का खोटं बोलेल 5-7 वर्षांचं मूल खरं काय खोटं काय तेच समजतच नाही। आता आरोला सुद्धा खरं खोटं हे काही गोष्टींचं ज्ञानच नाही, 10-11 वर्ष पण मुलांना तेवढं ते कळतच नाही मुलांना, तर तेव्हा आपण विश्वास ठेवला पाहिजे मुलं असू देत मुलगी असू देत, कारण त्याच वेळी जर आपण त्या व्यक्तीला खडसावून विचारलं ना तर परत ती व्यक्ती म्हणजे स्वतःच्याच नजरेत पडते, आणि अशा व्यक्तींना मला वाटते ते हे पण नसेल जी लहान मुलांना असं ह्युमिलिएट करतात ना तर त्यांना हे पण, कारण मी पण किती होते 6-7 वर्षांची पहिलीत होते असणार त्यावेळी असं वाटतं मला, एक प्रकारचं मानसिकता आहे मानसिकता, आणि ते काय विचित्र असते। आता मला वाटते की अर्धी जण म्हणतात की मुलींचे शॉर्ट कपडे हे आहेत त्याच्यासाठी, 5-7 वर्षाच्या मुलीचे फ्रॉक नजर काय असेल, मेंटॅलिटी ती पाहिजे, बाई साडीत जरी नेसली तरी पण तेच बघतात, ड्रेस जरी घातले म्हणजे मुलींच्या कपड्यावरून बोलले की तू कपडे तसे घालते म्हणून ते नजर, तर तसं नाही इथून हे घेतलं पाहिजे, जरी ते एक म्हणतात ना की अट्रॅक्टिव्ह वाटणं वेगळं आणि तशी ती मानसिक स्थिती असणं खूप वेगळी गोष्ट आहे। अगदी जन्मलेल्या मुलीवर सुद्धा म्हणजे महिन्याभराच्या बाळावर सुद्धा झालेल्या घटना आहेत अशा की असं झालं त्या बाळाचं, नाही त्या बाळाचा काय दोष आहे, म्हणजे ते आता काही साडी घेऊन बाहेर जाईल
ती मेंटॅलिटी आहे ही मेंटॅलिटी ना समजलीच पाहिजे मुलांना. आपल्या घरातचे संस्कार देतो त्यांना, जे आपण सांगतो त्यांच्याबद्दल आपण जसं वागतो तेच जाऊन ते बाहेर शिकतात. त्याला प्रत्येक गोष्टीत हे रिअलाइज करून दिलंच पाहिजे की मुली पण तेवढ्याच इम्पॉर्टंट आहे जेवढं तू इम्पॉर्टंट आहे. मी सगळ्या म्हणजे मुली ह्या कुठल्या वापरायच्या वस्तू नाहीत किंवा असं, कारण बहुतांश माणसं असू देत मुलं असू देत त्यांना मुलगी ही वस्तूच वाटते सिरियसली. अजून पण मी बघते काही घरामध्ये जिथं बायकांचं स्थान फक्त स्वयंपाकघरातच आहे, तिने ताटं उचलून न्यायची, सगळी भांडी घ्यायची, ओटा वरायचा, नंतर अंथरुणं घालून द्यायची, मग हे झोपणार. फक्त ताटं, हातातली ताटं सुद्धा उचलून घेऊन जायचं, असे प्रकार आहेत काही काही घरामध्ये. काही काही घरामध्ये आता तुम्हीच मला म्हटलं, आता 2 दिवस मी बाहेर थांबले पण मला कुठे असं कॉल करू नये, हे आमचं बंद आहे, ते आमचं बंद आहे. माझी जेवढी जबाबदारी होती तेवढी मी केली, त्यांनी केले. माझंही काहीतरी आयुष्य म्हणजे एक नवरा बायको किंवा एक हे सोडून अपार्ट फ्रॉम दॅट माझी काही अजून नाती आहेत जी मला वाटतं की मी माझं स्पेस घेऊन तिकडे जावे. त्यांनी मला तेवढं दिले, मी त्यांना तेवढं दिले. म्हणजे एका बाईला एक वस्तू किंवा आपल्यासाठी करून आणलेली, घरात आपल्या सेवेसाठी करून आणलेली एक व्यक्ती ना समजतात, तिचं पण इंडिव्हिज्युअल पर्सनॅलिटी आहे, ती पण एक वेगळी आहे. हे पण गेलं पाहिजे लहानपणापासून, म्हणजे मुलांना पण शिकवलं पाहिजे आणि मुलींना पण बेसिक गोष्टी सगळ्या शिकवलं. मी तर म्हणतो आता विवाह प्रथेमध्ये करणे मुलांना पाठवलं पाहिजे मुलीच्या घरी, 6 महिने ते व्यवस्थित काम करायचं आणि मग तुझ्या घराला जायचं. ऍक्च्युअल मध्ये ह्या सगळ्याच गोष्टी, कारण ह्या अशा अशा घटना ऐकल्या किंवा वाचल्या ना, मला पहिल्या बातम्या वाचायची खूप सवय होती, इव्हन ऐकायच्या सुद्धा. पण किंवा ते असं वाटते नाही, दुबई मध्ये कुठेतरी कशी शिक्षा आहे माहितीये, त्याला भर चौकात बांधतात आणि जेवढी माणसं आहेत ना त्यांच्या हातात दगड देतात, तो मरेपर्यंत दगडाने मारायचा त्याला, कोणी पण मारायचं. ह्या आणि हे जे आहे ना बायकांच्या बाबतीत जसे कायदे असे व्हायला पाहिजेत ना अजूनही मुलींच्या, तसेच काही म्हणजे मुलांच्या बाबतीत सुद्धा व्हायला पाहिजे. कारण आता मुलंसुद्धा सिक्युअर नाहीत, काही काही छोटी मुलं वगैरे म्हणतात, मोठ्या मुलांचं पण एक वेळ ठीक आहे, पण छोटी मुलंसुद्धा किंवा काही काही घरात ना पुरुषसुद्धा ह्युमिलेट होतात. असं स्त्री पुरुष समानता सगळ्याच बाबतीत असली पाहिजे असं मला तरी वाटतं. माहित नाही असं जेवढा बोलू तेवढा कमी, खूप कमी आहे. आणि असं वाटतं की निदान आमच्या बोलण्यातून थोडा तरी अवेअरनेस झाला आहे. मुलं 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 आणि मुली समानच सगळ्या गोष्टी, ज्या शिकवायच्या स्वयंपाक असू किंवा बाहेरचं काय शिकायचं असू दे किंवा स्वतःच संरक्षण. अजून एक म्हणजे जास्त पण ह्या गोष्टी डोक्यात ठेवू नका की प्रत्येक म्हणजे कोणाचा हात लागला तरी पण नाही याने मला त्याच कारणाने हात लावलाय किंवा त्याच तसं नाही. आपल्याला ते समजते, एक टच असतो ना, ते सेन्सेशन असतं ना आपल्या हाताचं, ते समजा आरोला मी हा लावला हा त्याला वेगळ्या टच वर ना. नाही आता आपण सांगतोय ग, पण काय म्हणजे आता काही लहान मुलं पण बघतात आपलं चॅनल बरोबर, तर त्यांच्या डोक्यात असं उगीच वेगळं नको जायला कधी कुठलं, म्हणजे आता काही असं नाही म्हणत. मला वाटतं की मिड एज टीन एज वाला पोरी बघत असतील. मी असं नाही म्हणत आहे की सगळीच माणसं वाईट असतात. आता कोणतरी आज काका म्हणून असं घेतात हात लावतात, तर ते असं नको की हा दोन सांगितलंय हा एक आता घाणेड आहेत असं नाही. आपल्याला बॅड टच गुड टच करतात. तुम्ही जर मला वाटते टीन एज मधल्या मुली जर असतील तर मोस्टली माझ्याकडे 11-12 वर्षापासूनचे हे आहेत, पण तरी सुद्धा ह्या गोष्टींची काळजी घेणं खूप गरजेचं आहे. आपण कुठे जातोय, कोणी आपल्याला बोलणं किंवा डिरेक्टली जवळच्या व्यक्ती जरी बोलल्या, कोणी ओळखीचे काका असू देत काय असू देत, तरी आधी आपलं म्हटलं की हा तुला इकडे बोलवलं तिकडे, आधी आपल्या घरच्यांशी कन्फर्म करायचं, फोन आधी करायचा, डिरेक्टली कोणावरती विश्वास टाकायचा नाही, कोणीतरी बोलवते म्हणून जायचं अजिबात नाही, कोणीतरी काहीतरी पत्ता विचारते म्हणून त्यांना पत्ता दाखवायला जायचं नाही, सरळ आधी घरी सांगायचं. कोणतरी मोठे असतील किंवा पोलीस स्टेशन असेल तिथे तर तिथे जायचं. आता मध्ये सध्या आलं होतं ना लहान मुलगा, एक पत्ता विचारतो त्याला आपण दाखवत जातोय, मध्ये ते सांगितलं होतं ना असं करून मुलींचं. आणि सगळ्यात बेस्ट, सगळ्यात बेस्ट एक गोष्ट समजतो तुमच्या, म्हणजे आता वाटतं आपल्याला की आपण आई वडिलांबरोबर काय शेअर करायचं, मी तर एवढा आहे, हे तर एवढे आहेत, हे मला समजून घेतील की नाही येत नाही. पण तुम्ही एक काम करा, तुम जसा आरव मला स्कूलमधून बाहेर पडला ना, मी त्याला एकच प्रश्न होता आरव काय केलं सर, तो सगळं सांगतो मला इथे घरी येईपर्यंत सगळं सांगतो मला, कोणी मारलं, कोणी काय केलं, कोणी काय केलं. मग ही सवय आत्तापासूनच लावा, जेणेकरून काय त्याचं मन मोकळं होईल आणि तुम्हाला पण समजेल आणि तुमच्यापासून तो काय लपवणार. ए टू झेड सगळ्या गोष्टी मुलांची एकदम, म्हणजे आता त्याचं एज किती 7-8 संपत आरवला, आता असंच बोललं पाहिजे की जेणेकरून त्याला वाटलं पाहिजे आम्ही त्याचे फ्रेंड आहोत आणि तो सगळ्या गोष्टी, म्हणजे
दुसऱ्या काही गोष्टींची त्याला गरजच नाही भासली पाहिजे. तो सगळ्या गोष्टी आमच्याशी क्लिअरली शेअर करायला असं नाही वाटलं पाहिजे. माझं असं वाटतं की ह्याचं आणि पप्पाचं बॉन्डिंग जास्त घट्ट राहावं, कारण कामामुळे ह्याच्यामुळे माझी कधी कधी चिडचिड होते आणि कधी कधी राहतो तरी पण तो समजून घेतो, मला भरपूर समजून घेतो हा लहान असला तरी. म्हणून ते ह्यांचं आणि ह्यांचं बॉन्डिंग, कारण ह्यांनी थोडं शांत स्वभावाचे आहेत आणि ते त्याला बेटर समजून घेऊ शकतात, बाकी सगळ्या गोष्टी त्या समजून सांगतात. म्हणून मी ह्यांना आधीच बोलले की तुमचं कनेक्शन खूप स्ट्रॉंग करा. आई म्हणून तो नेहमी मला प्रायोरिटी देणार हे मला माहिती आहे, पण बापाचं आणि मुलाचं कनेक्शन होणं खूप 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 गरजेचं आहे, खूप स्ट्रॉंग. आईशी तर आईशिवाय राहूच शकत नाही. घरात आल्यानंतर त्याला आधी आई लागतो, मागापासून असं चिकटून बसलाय, मी 2 दिवस बाहेर होते, तर ते असतंच. पण बापाचं आणि मुलाचं कनेक्शन, बापाचं आणि मुलीचं घट्ट बनतं जन्मजातच, पण बापाचं आणि मुलाचं सुद्धा कनेक्शन घट्ट होणं ते भावनिक खूप गरजेचं असतं असं मला वाटतं. तर हा एक संदेश तुम्हाला द्यायचा होता. होप सो की आमच्या या बोलण्यातून किंवा थोडाफार तरी अवेअरनेस झाला तर बरं पडेल. बाकीचे आमचे ब्लॉग्स तरी सुरू राहतील, मजा मस्ती जे काही आमचं लाईफस्टाईल आहे काही आहे, काही आमच्या भाषेचा पण माझ्या भाषेचा सॉरी ह्यांच्या नाही पण भाषेचा प्रॉब्लेम आहे, तो पण मी थोडंफार सुधारते. पण माझी कोल्हापुरी टून ही अशीच आहे आणि बाकी सगळ्या गोष्टी तुमच्यामुळे मी इथंवर आहे, अजूनही पुढे जायचं आहे. तर ब्लॉग्स लाईक शेअर कमेंट करा आणि हा ब्लॉग्स इतरांशी शेअर करा, खूप सारे लोक बघतात तर त्यांच्यापर्यंत सुद्धा जाऊयात. तुमचं प्रेम हे असंच राहू द्या. ॲट हाऊस क्वीन ऑफिशियल माझं इन्स्टा अकाउंट आहे, ज्याच्यावरती काही गोष्टी मी शेअर करत राहते. हाऊस क्वीन टिप्सवरती शॉपिंग हॉल किंवा काही मेकअप वगैरे काही प्रोडक्ट्स मी तिथे शेअर करते, तर तिथेही मला फॉलो करू शकता. आजचा व्हिडिओ संपतो इथेच, छानसा व्हिडिओ घेऊन मी तुमच्यासाठी हजर राहीन. धन्यवाद.